नमस्कार, स्वप्नाज कुकबुकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण उपवासाची एक मस्त गोड रेसिपी बघणार आहोत। रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। चला तर मग बघूया आजची रेसिपी कुठली येते। यासाठी एका कढईमध्ये मी एक कप साबुदाणा घालून घेतला आहे, तो आपल्याला सतत हलवत छान भाजून घ्यायचा आहे। कोरडा साबुदाणा भाजायचा आहे आपल्याला आणि अगदी मंद आचेवर ह्याला भाजायचं आहे। ह्याचा रंग बदलता कामा नये, पिवळसर व्हायला नको म्हणून ह्याला सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। साधारण 10 ते 15 मिनटं भाजला की हा छान व्यवस्थित फुलतो। आता हा साबुदाणा आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया आणि ह्याला गार करून घेऊया। आता याच कढईमध्ये आपण 1/3 कप काजूचे तुकडे भाजून घेऊया। काजूचे तुकडे भाजून घेतल्यामुळे ह्याला एक छान खमंग अशी चव येते आणि अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये हे काजू व्यवस्थित भाजले जातात। हलक्या गुलाबी रंगाचे काजू झाले की आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता आपण 1/2 कप सुकं खोबरं आहे किसलेलं, डेसिकेटेड कोकोनट, ते सुद्धा भाजून घेऊया। हे खोबरं भाजायला अगदी 1 मिनिट लागतो। 1 मिनिटात हे हलक्या गुलाबी रंगाचं होतं, ते देखील आपण बाउलमध्ये काढून घेऊया। हा आपण साबुदाणा बाजूला ठेवलेला गार झालाय। आता ह्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक करून ह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। पीठ जर जाडसर वाटलं तर तुम्ही चाळून घ्या। या ठिकाणी बघा, मस्त मऊ पीठ तयार झालंय। आता हे आपण या बाउलमध्ये घालून घेऊया। यामध्ये आता 1/2 कप पिठी साखर घालायची आहे। पिठी साखरेमध्ये मी आधीच वेलची घालून घेतली होती। ह्याला हलवून आता यामध्ये वितळून घेतलेलं साजूक तूप घालायचं आहे आपल्याला। लाडू वळल्या जातील इतपत आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। छान एकजीव झालंय। थोडंसं मिश्रण घेऊन आपण ह्याचा छान लाडू वळून घ्यायचा आहे। या आधी देखील मी उपवासाच्या बऱ्याच रेसिपी शेअर केल्यात, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर उपवासासाठी चविष्ट असा खमंग मऊसूत तोंडात घालताच विरघळणारा लाडू तयार झाला आहे। तुम्ही देखील नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये।